अरे बोलो ना, नमस्कार मित्रांनो, मी श्लोक प्रेसिकर, माझं श्लोक पण चालू आहे, तुमचं स्वागत आहे. आज आपण जंगलात जात आहे आणि जंगलात शूटिंग आहे, तर चला आता बघूया कशी करतात शूटिंग. तर आज आम्ही जंगलात जात आहे आणि कसं हे असं आम्ही काटे घेतो आहे, कसलं काय आलं दिलं ते त्याला मारायला वगैरे, आणि जंगलात जातो आहे ना म्हणून. तर या हे माझ्या मोठे पप्पा आणि बाकी दुरुस्त कुठून जायचं. तर मग आपण बघू आणि आज मी जंगलात जातो आणि जंगलातून कुठे जाणार? जमिनीवर जागेवर. तर आपण बघू शकतो, खूप खतरनाक आहे रे. लोक कुठे चाललंय? कुठे चाललंय? जंगल मध्ये. जंगल सफारी. बाप रे, रस्ता खूप खतरनाक आहे. जंगलात पहिल्यांदा आलाय का? आम्ही एक पाण्यात वॉटर बी घेतली आहे, चांगलं पाणी पाणी लागले, पाणी कसं घेणार ना. आम्ही पाण्याची एक बॉटल घेतली आहे, तिकडे आम्ही काठी घेतली आहे. त्यासाठी तर काठी मेन लागेल. तुम्ही बी जर जंगलात जाऊ तर काठी नक्की घ्या. माझ्या मोठ्याने काठी घेतली आहे. प्राणी आहेत काय जंगलामध्ये? माकड वगैरे, चित्ता वगैरे असतात. टायगर असतो. साप साप जंगलात असणार ना. अजून किती लांब आहे तुमची जागा? आता काय बस आलो. रस्ता बरोबर नाही. रस्ता नसेल तर नका जाऊ पुढं. रस्ता म्हणजे व्यवस्थित क्लिअर रस्ता नाहीये. कसं वाटतं चांगलं? एकदम भारी वाटतं, एकदम गार वारा सुटलाय, एकदम भारी वाटतं. हा ना. तर आपण जंगल जातो आणि आम्ही सर एकदम जंगली रस्ते आहे ना. हा, जंगल खूप वाढलंय ना, त्यामुळे जागा दिसत नाही. जागा रस्ता दिसत नाही ना. आम्ही रस्ता नीट बघतोय, साफ करतोय ते जरा
जंगल खूप असं दाट आहे, खूप खतरनाक आहे, जाम आहे सगळं जंगल. साप गेला असेल ना? साप कुठून गेला असेल? कुठून कधीतरी कधी ना. हा गेला असेल. राम जास्त पुढे नको जाऊ, मोठ्या उपाय येतात ना. अभी तक फिलहाल कोई प्लान नहीं बनाया, मैं जैसे ही मेरा प्लान हो जाएगा मैं कॉल कर लूँगा. ठीक है. वैसे करवंदाचं झाड आहे आणि ह्याला करवंद येतात, पण आता ते करवंद नाही येत, आणि दोन तीन महिन्यात ते करवंद येतात आणि मस्त फळ येत. त्याला खायला गोड असतं का? खायला गोड असतं, छान असतं. हां काय म्हणायचं त्याला? करवंदाचं झाड. दुकानात असेल म्हणू शकत, करवंदा द्या भेटतात. पण आता भेटणार ना तुम्हाला, दोन तीन महिन्यानंतर भेटते. अच्छा. साप राहू शकतो पोकळ असत रे. हा साप असू शकतो. अजून काजू हे पक्के नाही आले. हा हे जर पिकतील ना तर हे खायचे, आणि चांगले असतात खायला, चवीदार असतात. तर तुम्ही एकदा खाऊन बघा. अजून हे पिकले नाहीत, हिरवे असले तर समजायचं पिकले नाहीत, आणि नीट झाले ना हे आलं आता समजा पिकलेलेत, मग खायचं ते. भरपूर आलेत. जंगल सफारी झालेली आहे, आणि आता मी तुम्हाला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, आणि आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओला. चला बाय बाय टाटा.